शाळा महाविद्यालयापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या टपरीधारकांवर अहमदनगर मधील तोफखाना पोलीस आणि महानगरपालिकेने कारवाई केली आहे। तोफखाना पोलीस स्टेशन तसेच महानगरपालिकेच्या वतीने सीताराम सारडा विद्यालय, प्रेसिडेंसी विद्यालय, सारडा कॉलेज जवळील तंबाखूजन्य पदार्थ विकणारे टपरीधारक यांच्यावर सामायिक कारवाई करत शाळा कॉलेजच्या आवारात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोर मुलांवर कारवाई करत महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणात असलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली। तसेच पोलिसांकडून कोपटा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली, तर संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि त्यांच्या पथकाने केली। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।